नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर पालिकेचा हातोडा. भाजपचे आक्रमक नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाने आज दणका दिला. मुंबईच्या जुहू परिसरात असलेल्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान आता नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर बंगल्याचं पाडकाम करण्यात येत आहे. कोर्टाच्या आदेशानंतर राणेंकडूनच अनधिकृत बांधकामाचं पाडकाम करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत जुहू येथे नारायण राणे यांचे 8 मजले अधीश बंगला आहे. राणेंच्या अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार संतोष दौंडकर यांनी केली होती. मंजूर झालेल्या आराखड्यापेक्षा 3 पट अधिक म्हणजे 2244 चौरस फूट बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. यासंबंधी महापालिकेच्या 9 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून 21 फेब्रुवारी रोजी बंगल्यात पाहणी केली होती. कोर्टाच्या आदेशानंतर नारायण राणे यांनी त्यांच्या अधीश बंगल्यावरील अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवायला सुरुवात केली आहे. येत्या 8 ते 10 दिवसात हे बांधकाम हटवले जाईल असं सांगण्यात आलं होतं. बंगल्यावर जो अनधिकृत भाग होता तो काढून नकाशाप्रमाणे नियमित बांधकाम ठेवले जाणार आहे. मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याला नोटीस दिली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.